नमस्कार, व्हायरल न्यूज मध्ये मी वर्षा लोहार आपल्या सर्वांचं स्वागत करते. जळगाव तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथे वॉटर सप्लाय पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मेलेले पक्षी आढळून आले. मेलेल्या पक्षाचे पिसे व कुजलेल्या पक्षाच्या मांसाचे तुकडे नळातून पाणी भरताना आढळून आले. पिण्याच्या पाण्यातून दुर्गंध येत असून गावकऱ्यांनी गावातील सरपंचास कळविले असता मात्र सरपंचांकडून कुठलीही प्रतिक्रिया मिळाली नाही. सदरील समस्या ही गेल्या 2 दिवसापासून सतत सुरूच आहे, तरी गावकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सरपंच व ग्रामसेवक करीत असून गावकऱ्यांमध्ये मोठा आक्रोश व्यक्त होत आहे. मी नितीन प्रकाश बावीसकर, नांद्रे बुद्रुक तालुका, जिल्हा जळगाव इथला रहिवासी असून आमच्या गावात वॉटर सप्लाय पिण्याच्या पाण्यात मेलेले पक्षी आढळून येत आहे. तरी पाण्याच्या पिण्याच्या नळांमध्ये मेलेले पक्ष्यांचे तुकडे निघत आहे. पाण्याचा दुर्गंध खूप येत असून ते पाणी पिण्यायोग्य नाही. तरी कुठली शासनाची योजना पाणी संदर्भात राबवण्यात येत नसून कुठल्याही प्रकारची शासनाची योजना गावात राबवली जात नसून ग्रामपंचायतीचे पूर्णतः दुर्लक्ष आढळून येत आहे. गावकऱ्यांची तक्रार येत असून तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. बरं, तुम्हाला केव्हा समजलं की पाण्याच्या टाकीत मेलेले पक्षी आहे आणि दुर्गंधी येते असं? आज सकाळपासूनच आम्हाला पाण्याच्या नळांमध्ये पीस निघत असेल, सकाळपासूनच आम्हाला ते समजत आहे. बरं, स्थानिक प्रशासन, ग्रामसेवक, सरपंच यांच्याशी बोलले असता त्यांनी काय उत्तर दिले? स्थानिक प्रशासनाशी गाव गल्लीमधील संबंधितांनी विचारणा केली असता ते जागे आले नाही गल्लीमध्ये. बरं, तुमच्याकडे पाण्याची टाकी किती दिवसातून साफ केली जाते? आमच्याकडे जवळजवळ वर्षातून 6 महिन्यातून कधी असं साफ करताना कोणी दिसलेलं नाही. ग्रामसेवक किती दिवसात येतात? ग्रामसेवक 15 ते 20 दिवसांनी येतात. येतच नाही.